हेडलाइंस ब्रॉट टू यू बाय शुद्ध व दर्जेदार सुहाना केशर। लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याचा महाराष्ट्र भाजपचा प्रस्ताव, केंद्रीय नेतृत्वाकडून विचार सुरू। द हिंदू वृत्तपत्राच्या हवालाने मोठी राजकीय बातमी। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारचं कर्मचारी संघटनांना लेखी आश्वासन, कर्मचाऱ्यांना कामावरती हजर राहण्याचं आवाहन। राज्यामध्ये अनेक ठिकाणी आठवडाभर अवकाळीचा तडाखा, विदर्भातही गारपीट सुरू, तर नंदुरबारमध्ये नद्यांना पूर, नागपूरमध्येही गारपीटीचा कहर। मुंबई, ठाणे, वसई विरार आणि कल्याण डोंबिवलीमध्ये रात्रीपासूनच पाऊस, कामावर जाणाऱ्यांची मोठी तारांबळ। अनिल जयसिंघानीचा जवळचा सहकारी निर्मल जयसिंघानीला देखील अटक, अनिल जयसिंघानीला आज कोर्टात हजर केलं जाणार। नेरूळमधील बिल्डरच्या हत्येप्रकरणी चौघा जणांना अटक, गुजरातमध्ये 25 वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी दिली बिल्डरची सुपारी, बिहारचे 3 तर गुजरातचा 1 जण अटकेत। मोदींना टक्कर देण्यासाठी विरोधकांनी केवळ भेटून भागणार नाही, विविध विचारसरणींना एकत्र यावं लागेल, प्रशांत किशोर यांचा सल्ला। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग, तुम्ही पाहता